ते देवीचं रूप बोला, ते नवरात्र आताच झालं, सो आपल्या इथं त्यांच्यातून एक आलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक यू सर. हे बसलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. मी फर्स्ट वेव पासून पिंपरीचं जम्बो कोविड सेंटर आहे, 838 बेड्स जो हॉस्पिटल आहे, तर आय एम हँडलिंग ॲज अ चीफ ॲडमिनिस्ट्रेटर मध्ये. म्हणजे मला मी डॉक्टर प्रीती म्हणून ओळखली जाते, बट आय हॅव गॉट डॉक्टरेट, आय एम नॉट अ मेडिकल डॉक्टर. आणि जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस कुठून सुरुवात करायची, पहिलं तर एक क्वेश्चन मार्क होतं की व्हॉट एम आय सपोज टू डू देट. पण मी स्वतः ते निवडलं होतं, म्हणजे जस्ट मॅनेजमेंट स्किल्स चांगल्या होत्या आणि असं वाटलं की आय कुड डू समथिंग, दिस इज अ गुड प्लॅटफॉर्म फॉर मी वेअर आय कॅन सर्व पीपल इन पँडामिक. तर फक्त हा थॉट घेऊन गेले होते आणि तिथून मी सुरुवात केली. मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की मी काय करायचं आहे, पण हळूहळू म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आल्या तर मी शिकत गेले आणि मला कधीच भीती वाटली नाही कोविड पेशंटचे. म्हणजे मी BCMC मध्ये लोक मला म्हणतात की तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर केला पाहिजे बिकॉज आय नेवर वेअर मास्क. अँड आय युज टू म्हणजे इन अर्लियर स्टेजेस जेव्हा मला खूप काही माहीत नव्हतं कोविडबद्दल, तर मी विदाऊट मास्क पण पेशंटकडे जायचे, तर तिथले डॉक्टर्स मला सांगायचे मॅडम ॲटलिस्ट मास्क तरी घाला, PPE तर तुम्ही घालतच नाही, बाकी काही तुम्ही ग्लव्स घालत नाही, पण ॲटलिस्ट वेअर अ मास्क. तर म्हणजे तिथून मी सुरुवात केली मास्क घालायची फक्त पेशंटकडे जाताना, अदरवाईज आय युज टू नेवर वेअर मास्क. मधून जे आपण म्हणजे आज शिकलो तर त्याच्यामध्ये एक बेसिक आहे की इम्युनिटी शुड बी गुड. तर माय इम्युनिटी वॉज व्हेरी गुड, दॅट इज वाय मला कधी कोविड मी स्पर्शच पण केला नाही. आणि मी म्हणजे खूप लोक म्हणायची तुमच्यामध्ये अँटीबॉडीज तर नक्की असणार पण, तर मी त्यांच्यासाठी मी अँटीबॉडीज चेक केला बट झिरो अँटीबॉडीज. कधीच कुठला त्रास झाला नाही मला. मला असा एकही दिवस आठवत नाही की मी कधी आजारी पडले, मला ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला. इनफॅक्ट मी जितक्या दिवस काम केलं म्हणजे आत्तापर्यंत आय एम वर्किंग अँड टिल डेट, म्हणजे मला कधी कुठला फिवर नाही, काहीच नाही. लोकांना बऱ्याच गोष्टी काही होतात, काही डॉक्टर्स इन्फेक्ट झाले, बट आय एम ब्लेस्ड की मला कधीच कुठल्या आजाराने स्पर्श नाही. आणि माझं जे काही काम आहे म्हणजे PCMC मध्ये मला झांसीची राणी म्हणून पण ओळखतात. हँडलिंग अ कोविड सेंटर विथ 838 बेड हॉस्पिटल इज नॉट सो इझी. आय हॅड अ स्टाफ ऑफ 850 आणि इट वॉज लाईक अ बिग इंडस्ट्री, एकदम मोठं हँडल करणं. आणि कॉन्स्टंट कॉल्स म्हणजे 1000 ते 1200 कॉल्स पर डे, बट आय कुड हँडल इट व्हेरी वेल. लाईक स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असल्यामुळे म्हणजे पेशन्स शांतते त्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि म्हणजे आता जे परत एक नवीन जबाबदारी मला दिली गेली आहे, दॅट इज पनवेल हॉस्पिटल, दॅट इज ऑल्सो 650 बेड हॉस्पिटल. आणि जस्ट यस्टरडे आय जॉईन, म्हणून आग्रह होता की मी यावं या प्रोग्रामला, सो आय केम बॅक टुडे. फक्त सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की घाबरून जाऊ नये कधी. कुठलाही आजार तो बरा होत नाही असं नसतं, म्हणजे अशक्यही कुठलीच गोष्ट नसते. फक्त विचारांमध्ये तुमचा पॉवर पाहिजे बेसिकली. Your willpower has to be very strong, you have to be very positive, आणि तुम्हाला कधीच काही स्पर्श करू शकत नाही. त्याच्यामध्ये बेसिक जे आपण प्रिकॉशन्स घ्यायचे
जे आहेत की सर्दी खोकला ताप काही जरी वाटलं तरी फर्स्ट टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे उगाचच आपण आपला हे शहाणपणा दाखवू नये कुठे की मला काहीच होणार नाही किंवा मी एक्सेप्शनल असू शकते, बट ऑल कांट बी एक्सेप्शन्स अँड वी हॅव सीन पीपल डाई. म्हणजे हलगर्जीपणामुळे किंवा चुकीच्या डिसिजन्समुळे टेस्ट न केल्यामुळे तर आम्ही अशी खूप लोकं मरताना पाहिलेली आहे, फॅमिलीज उद्ध्वस्त होताना पाहिलेली आहे. सगळ्यांना विनंती आहे की कधीही असे सिम्टम्स जाणवले थर्ड वेव इज अबाउट टू कम. म्हणजे जरी आपण म्हणत असू आज इतके सारे कोविड हॉस्पिटल्स चालू झालेले आहेत बिकॉज थर्ड वेव इज एक्सपेक्टेड, पेशंट्स आर इन्क्रीजिंग. आय डोंट नो किती लोकांना ते त्याबद्दल नॉलेज आहे. महाराष्ट्रामध्ये इट इज मोर दॅन 35,000 पेशंट्स टू डे अँड इन पुणे मोर दॅन 850 पेशंट्स वी हॅव इन पुणे. सो टेक प्रिकॉशन्स आणि लवकरात म्हणजे आपल्या शेजारी जरी वाटलं तरी त्यांना पण गाईड करा की गो टेक टेस्ट करा अँड टेक इमिजिएट मेडिकेशन्स किंवा डॉक्टरकडे जा लवकरात लवकर. आणि त्याच्यात आज आपण केगनचा एक मोठा डेमो पाहिलेला आहे, हाव केगन वॉटर वर्क्स इन दिस पॅन्डामिक. अँड डॉक्टरने आज आपल्याला सांगितलं की कसं त्यांनी किती पेशंट्स वाचवले आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा. आणि जे मशीनची कॉस्ट त्यांनी सांगितलं तर खरंच माणसाच्या जीवनापेक्षा जास्त कॉस्ट नाही आहे त्याचे. बेसिकली आपण कोविडमध्ये आपण पाहिलंय की किती लोक गेली आणि पैसे असून पण आपण त्यांना वाचवू शकलो नाही. म्हणजे माझ्यासमोर किती लोक गेली आणि दो वी हॅड अ फुल फ्लेश्ड हॉस्पिटल बट स्टील वी कुड नॉट सेव्ह इच अँड एव्हरी वन. कारण त्याचे रिझन्सच आहे की कोमॉर्बिडिटीज म्हणजे बीपी आहे, शुगर आहे त्यांना, बाकीचे काही आजार आहेत किंवा ते उशिरा आलेत. म्हणजे काही पेशंट आमच्याकडे 30-40-50 सॅच्युरेशनचे असताना तिथे आलेले आहेत. तर असा जो आपण म्हणजे चुकीचा निर्णय घेतो की हॉस्पिटलला जायचं नाही, मला काही होणार नाही, तर असे निर्णय न म्हणजे असे निर्णय घेतल्यामुळे दे हॅड टू म्हणजे त्यांचे लाईफ त्याच्यामध्ये गेली. आणि तुम्ही म्हणजे केंगलबद्दल फक्त 2 शब्द अजून बोलेल की मला स्वतःला ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे. आय हॅव फॅटी लिव्हर बेसिकली आणि हायपर ॲसिडिटी होते मला. पण जेव्हा कधी मी घरी येते आय हॅव सीन म्हणजे आय हॅव नोटिस्ड दॅट की माझा जेन्युइन एक्सपिरियन्स आहे हा. मी जेव्हा मी येते घरी आणि आई बिकॉज आय कॅन नॉट ड्रिंक केंगन एव्हरी डे, पण मी घरी आल्यावर आवर्जून मी आल्या 2-3 ग्लास पाणी पिते आणि मला रात्री ॲसिडिटीचा जास्त त्रास होतो अँड स्पेशली वेन आय स्लीप. कधी कधी स्लीपलेस नाईट्स असतात माझे बिकॉज ऑफ ॲसिडिटी, बट वेन आय कम होम आय डोंट गेट प्रॉब्लेम ऑफ ॲसिडिटी. अँड म्हणजे तिथे क्रिटलाइक सॅक्शन असते बिकॉज ऑफ फॅटी ॲसिड्स. म्हणजे एकदम घशापर्यंत पण कधी कधी एकदम असं हे होतं आणि रात्री झोप येत नाही. पण घरी म्हणजे केगन पिल्याने त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यातून हे होतं आणि रिअली इट इज गुड आणि व्हेरी युजफुल. सो आय रिक्वेस्ट यू ऑल फॉर युअर लाईफ. म्हणजे आपण काही नाही घेऊन जाणारी कुठलीच मटेरियल गोष्ट. आपण जरी गाड्यांवर खर्च केला किती प्रॉपर्टीवर खर्च केला दागिन्यांवर खर्च केला पण आपण हे सगळं घेऊन जाणार नाही. तर आपण स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला फर्स्ट इज हेल्थ, म्हणजे हेल्थ इज वेल्थ इट इज ऑलवेज सेल्थ. तर तुम्ही आपण स्वस्थ असू तर आपण खूप पैसे कमवू शकू आणि जर फिजिकली स्वस्थ असू तर मेंटली पण आपण व्यवस्थित असतो. इफ यू आर नॉट फिजिकली फिट देन मेंटली ऑल्सो यू कॅन नेवर बी फिट. सो फॉर युअर फिजिकल फिटनेस आय थिंक केगन इज द बेस्ट चॉईस. अँड थँक्यू व्हेरी मच. जोरदार आवाज झाला पाहिजे माझ्यासाठी.
एवढ्या मोठ्या पर्सनॅलिटी आज स्टेज वरती शेअर करतात, एक खूप मोठी अथॉरिटी बघतात. आणि याच बरोबर आमची सगळ्यांची एक इच्छा आहे मॅडमने असंच काम करत राहावं. खास करून विक्टर सर, थँक्यू व्हेरी मच. सरांना मी फर्स्ट टाइम भेटलो होतो. सर प्लीज तुम्ही पण या स्टेज वरती. सो विक्टर सरांसाठी जोरदार टाळ्या. सरांना भेटलो, सरांना प्रोजेक्ट दाखवलं, सरांना आवडलं, सरांनी मॅडम जवळ घेऊन गेले इमिडिएट एक दोन दिवसांमध्ये आणि स्पॉट वरती डिसिजन केलं. बिकॉज दे नो द व्हॅल्यू ऑफ देअर बॉडी. दिस इज व्हॉट वी हॅव टू टेक केअर. आपण काळजी घेत नाहीये. आता मॅडमचा सत्कार करण्यासाठी मी स्टेज वरती आमंत्रित करतोय इनर्जिकचे सर्व जॉईंट डिस्ट्रीब्युटर्स. सो प्लीज सर्व जॉईंट डिस्ट्रीब्युटर्स जेवढ्यांनी इनर्जिक घेऊन स्वतःचं फॅमिली सिक्युअर केलंय, प्लीज डायस वरती यायचंय आणि मॅडमचा सत्कार करायचं. सो प्लीज सर्वांना, आता कोणाचं नाव घेणार नाहीये, पटकन यायचंय. आपण ऑलरेडी खूप लेट आहे, 10 मिनिटाचा कार्यक्रम आणखीन बाकी आहे. सो प्लीज येस मॅडम. व्हेरी गुड सर, प्लीज सगळ्यांनी या. चलो बस, थँक्यू. सो प्लीज जोरदार टाळ्यांनी मॅडमचा सत्कार करूयात. एवढे सगळे फॅमिली आहेत जे सिक्युअर्ड आहेत तिथं बसलेले आहेत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मॅडम, थँक्स फॉर कमिंग. आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आला त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सो लास्ट 10 मिनिट्स आहेत आपल्याकडे. सगळ्यांनी आता एक छोटस डेमॉन्स्ट्रेशन ही पाहिलं असेल. खूप जबरदस्त जबरदस्त पर्सनॅलिटी आपल्याला इनर्जी दाखवत आहे. जे मागे आम्ही या 1.5 वर्षामध्ये काम केलं, लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचा चान्स भेटला वेगवेगळ्या माध्यमातून. कधी झूम वरती केलं, कधी गुगल मीट केलं, कधी पर्सनली भेटलो. हजारो पेशंट या केंगनमुळे बरं करण्यामध्ये, म्हणजे हजारो पेशंटच्या लाईफमध्ये एक चांगलं हॅप्पी एंडिंग म्हणतो ना आपण त्याला, एक चांगलं स्माईल आणणं एखाद्याच्या फॅमिलीमध्ये, हे खूप लोकांच्या फॅमिलीमध्ये करायला भेटलं. त्याच्याबद्दल आम्ही इनर्जिकचे खूप मोठे आभारी आहोत. आणि या फॅमिलीमध्ये जे लोक आमच्या बरोबर दिवस रात्र काम करत आहेत अशातल्या काही लोकांना मी मॅडमला रिक्वेस्ट करेन, प्लीज तुम्ही मॅडम त्यांना घ्यायचंय आणि त्यांचे काही एक्सपिरियन्स 2-2 मिनिट शेअर करायचे. थँक्यू. फर्स्ट मी या ठिकाणी जे जॉईंट डिस्ट्रीब्युटर आहेत ज्यांनी गेल्या 1-1.5 वर्षापासून आमच्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि डेली ऑन फील्ड जाऊन प्रत्येक दिवशी एक फॅमिली तरी सिक्युअर करण्याचं काम करतायत असे ग्रेट डिस्ट्रीब्युटर मिस्टर विनोदजी मोटवाणी सर यांना मी स्टेजवर इन्व्हाइट करेन. सेकंड मिस्टर बबनजी चौगुले सर. थर्ड मिस्टर दशरथजी चौगुले सर. मिस प्रियांका शिवेकर मॅम. डॉक्टर संदीप शिवेकर सर. मिस्टर काकासाहेब आवळे सर यांना, ज्यांची नावं घेतली प्लीज त्यांनी स्टेजवर यायचं आहे. एकदा ह्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप शुभ कार्य यांचं आतून घडत आहे. फॅमिली सिक्युअर करण्याचं काम ही लोक करतायत. प्रियांका शिवेकर मॅम, काकासाहेब आवळे सर, डॉक्टर राहुल नाईक सर. डॉक्टर राहुल नाईक सर आहेत का सर प्लीज? हे सगळे आपल्या टीमचे जे काय ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि यांचं सेलिब्रेशन झालं पाहिजे. शुभ कार्य करतायत हे सगळे लोक. रेली एक फॅमिली सिक्युअर करण्याचं काम करतायत. सो यांचे सेलिब्रेशन करायचे आहे तत्पूर्वी मी सगळ्यांचं शेअरिंग आपण ऐकूयात. थँक्स सेलिब्रेशन. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज फक्त 2-2 मिनिटं सगळ्यांनी शेअरिंग करायचं आहे कारण ऑलरेडी आपण डिले झालेलो आहोत. सो फर्स्ट शेअरिंग डॉक्टर राहुल नाईक सर यांना. मी रिसेंटली 6 महिन्यापूर्वी सुरुवात केली. आधी पेशंटला मेडिसिन्स वगैरे द्यायचो जसं सरांनी सांगितलं तसं, पण मेडिसिन मी निम्म्या पेशंटला रिझल्ट यायचे काही नाही यायचे नाही. मग माझ्या लक्षात आलं की फूड पार्ट आणि मेडिसिन पार्ट तर कव्हर होत होता, पण पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे
ऍसिडिटी किंवा अँटीऑक्सिडंट याचा काही ह्याचा जो प्रॉब्लेम होतो त्यामुळे त्यांना पूर्ण लक्ष देत नाही. जसं मी आर्थरायटिसचे पेशंट ऍसिडिटीचे पेशंट यांना त्रास होते त्यांना फार चांगले रिझल्ट आले. नमस्कार, मी प्रियांका शिवेकर. बाय प्रोफेशन मी लेक्चरर आहे आणि सध्या म्हणजे ज्या जेव्हापासून मला म्हणजे मुलगा झाला तेव्हापासून मग जॉबला जरा सध्या हे झालं. सगळ्यात आधी मुळात मी हेल्दी आहे, आजारी पडू नये म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला होता. आजारी पडल्यानंतर सगळेच प्रिकॉशन घेतात पण आजारी पडू नये यासाठी डिसिजन घेतला होता. माझे हजबंड एमडी होमिओपॅथ आहे, डॉक्टर संदीप शिवेकर. त्यांचे ज्यावेळेस आम्ही पाहिले रिझल्ट की खूप सारे टेस्टिमोनियल्स आहेत की आता ते सांगणं शक्य नाहीये. रिझल्ट आले, घरी प्रत्यक्ष पाहिलं, जसं फॅमिली प्रमाणे म्हणतो आपण की माझ्या आई वडिलांच्या घरी प्रत्येकाकडे आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ही मशीन लागलेली आहे. सो मला एवढंच सांगायचं आहे की हेल्थ कम्स फर्स्ट. सो सगळ्यात आधी हेल्थसाठी तुम्ही डिसिजन घ्या आणि वेल्थ तर आपोआप येतेच बाय डिफॉल्ट. थँक्यू सो मच. नमस्कार, मी भवन चौगुले. तुमच्यासारखंच मी देखील काही दिवसापूर्वी नवीन हे प्रेझेंटेशन ऐकलं होतं. फक्त तुमच्यामध्ये माझ्यामध्ये फरक एवढाच आहे की तुम्ही हा पूर्ण हॉलमध्ये हा कार्यक्रम पाहताय. मला हा प्रोग्राम घरी बघायला मी घरी डेमॉन्स्ट्रेशन पाहिला. घरी डेमॉन्स्ट्रेशन ज्यावेळेस पाहिला त्याच्या 2 महिन्यापूर्वीच माझ्या घरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. माझ्या 2 महिन्यापूर्वीच वडील एक्सपायर झालं ते कोरोनामुळे. आणि ज्यावेळेस मी पाण्याचं महत्व आणि ज्या प्रकारे ज्या प्रॉपर्टीज पाहिल्या त्यावेळेस मी त्या क्षणी एक इमिडिएटली डिसिजन घेतला. पण तुमच्यासारखाच माझ्या मनात पण एक प्रश्नचिन्ह होतं की सर्व पटतं तर खरे पण अडतं इथं की 3.5 लाख रुपये कसे अरेंज करायचे. पण माझ्या पुढे दुसरा हा देखील प्रश्न होता की मी माझ्या वडिलांना गमवलं होतं तर माझ्यासमोर माझी पूर्ण फॅमिली दिसत होती. आणि ह्या फॅमिली पुढे कारण मी दोन माझ्यासमोर एक जसं की म्हणतात की एका हातामध्ये माझ्या 5 लोकांची फॅमिली आणि एका हातामध्ये 3 लाख आहे. तर माझ्यासाठी माझी फॅमिली मोठी दिसते. 3 लाख रुपये मी अरेंज केले आणि इमिडिएटली डिसिजन घेतला. तर बरेचसे प्रश्नचिन्ह तुमच्या मनातही नक्कीच असतील. तर ते प्रश्नचिन्ह ज्यांनी तुम्हाला कुठे यांनी बोलवलं आहे त्यांच्याशी बसून पूर्णपणे सॉल्व्ह करा. आणि खूप चांगलं काम आपल्या माध्यमातून घडणार आहे कारण आत्ता तर ही फक्त सुरुवात आहे. कारण येणाऱ्या काही वर्षात म्हणजे 2 वर्षात 3 वर्षात 4 वर्षात किंवा 5 वर्षामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये एक इंडियन वॉटरची मशीन असणार आहे. आणि आत्ता खूप मोठं मार्केट पुण्यामध्ये आहे. कारण मी एक स्टडी केलं, बेसिकली मी फायनान्स सेक्टरमध्ये काम करतोय, लोन प्रोव्हाइडचं काम करतोय. तर माझं नेटवर्क तसं खूप मोठं असल्यामुळे मी विचार केला की प्रत्येकाला मला हे विकणं खूप इझिली आहे. पण एक दुसरा देखील मला कळत दिसला की प्रत्येकाच्या घरात जाणारच आहे. आणि पुण्यातलं मार्केट म्हणजे ज्यावेळेस मला मनोज सरांनी हे प्रेझेंटेशन मला खरं तर प्रेझेंटेशन माझ्या चोरत्यांनी मनोज सरांनी दिलं होतं. तर एक विचार असा मनामध्ये आला की आतापर्यंत फक्त पुण्यामध्ये 2.5 ते 3 हजार फ्रँचायसी म्हणजे एवढ्या लोकांपर्यंतच ही मशीन पोहोचलेली आहे. आणि पुण्यामधलं मार्केट खूप मोठं आहे. थोडासा वेळ जाईल पण एक आत्ता आपण जेव्हा सुरुवात करणार आहे त्यानंतर आपल्या पाठीमागे आपले सर्व नातेवाईक आपले मित्रमंडळी आपल्या ऑफिसमध्ये सगळे सर्वजण हे मशीन घेणार आहेत. फक्त एक निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो निर्णय तुमचा डिसिजन निर्णय तुम्हाला खूप चांगल्या मार्गावर आणि खूप चांगलं काम आपल्या हातून घडणार आहे. तर ह्या डिसिजन घेण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. या ठिकाणी एक डिस्ट्रीब्युटर राहिलेले आहेत आपले. बाय मिस्टेकली माझ्याकडून त्यांचं नाव मिस झालं होतं. सो मिस्टर टिळेकर सर यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करते. त्यांच्यासाठी जोरदार काळ्या झाल्या पाहिजे. मिस्टर टिळेकर सर, नमस्कार. मी विनोद मोटवानी. बाय प्रोफेशन आय एम बिल्डर. मी एम ई सिव्हिल आहे. मी ह्या प्रोजेक्ट मध्ये माझे 3 खूप जवळचे मित्र एक्सपायर झाले त्याच्यामुळे मी ह्या प्रोजेक्ट मध्ये आहे. 1 ड्यू टू MND मोटर न्यूरॉन डिझीज, 1 ड्यू टू कार्डियक अरेस्ट, 1 ड्यू टू किडनी फेलियर. मी माझा घरचा एक्सपिरियन्स शेअर करतो. माझ्या मुलीने 2 वर्षापूर्वी BMI केलं होतं. तेव्हा दॅट टाइम आर एज वॉज 22. तर BMI मध्ये त्याच्या बॉडी 36 आलं होतं. लास्ट मंथ शी इज डन हर BMI. आता 9-10 महिन्यांपासून केंगन शी इज ड्रिंकिंग. नाव हर बॉडी इज 27. माझी सिस्टर आहे, तिला सिव्हिअर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. लास्ट इयर नवरात्राच्या दिवशी व्हेरी फर्स्ट डे वी हॅड 1 फॉर डेमो टू डॉक्टर आवालेस क्लिनिक. तर त्या दिवशी मीन्स हर डॉक्टर टोल्ड या वर्षी आपण उपास ठेवूया.
11.5 आणि लास्ट वर्षी त्यांनी घेतलं, अख्ख्या 9 दिवस त्यांनी उपवास ठेवलो. ऍसिडिटी झालं सिरियस प्रॉब्लेम. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मी दशरथ चौफुले. मला या बिझनेसमध्ये आणले माझे मित्र मनोज सर, त्यांचा मी पूर्ण खूप आभारी आहे. गेली 25 वर्ष मी या सिस्टीमशी निगडीत काम करतोय, मात्र मला हे केंगन मोटर्स का आवडलं, कारण मनोज सर आणि आम्ही जेव्हा मागे एका सिस्टीममध्ये काम करत होतो, मी आता जरा तुमच्या समोर जरा थोडंसं जाड दिसतोय, तर मनोज सर हे माझ्या म्हणजे आम्हा दोघाला जेव्हा आम्ही मार्केटिंगमध्ये असायचं तेव्हा आम्हा दोघांना भाऊभाऊ म्हटलं जायचं. ओके, ते असे ते जाड होते. आणि तेव्हा जेव्हा आले म्हणजे चौकले सर तुम्हाला माझ्यासारखं म्हणायचं आहे का, म्हटलं नेमकं काय केलंय, तर म्हणलं मी केंगन मशीनचं काम करतोय आणि मी ते पाणी पितोय. म्हटलं नक्की. म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फक्त मशीन घ्या आणि तुमचं जर 15 किलो वजन नाही कमी झालं 4 महिन्यामध्ये काय, तर म्हटलं मी मशीनचे पैसे भरणार. तर एक विश्वास आम्ही गेल्या, कारण कसं आहे प्रोडक्टचा डेमो जसा तुम्ही पाहिला, बघितल्यानंतर वाटलं की नाही आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा आपल्याला पाहिजे, गरजेचं आहे. ओके, डेमो पाहिल्यानंतर मलाही वाटलं येस, आणि माझ्या हेल्थसाठी तर मला गरजेचं आहे. आता डॉक्टर आले होते भरपूर, म्हणजे सगळ्या बऱ्याच जणांनी अनुभव सांगितले. तर हे प्रोडक्ट मी घेतलं पैसे नसताना सुद्धा, कर्ज उपलब्ध करून मी घेतलं, कारण मेन म्हणजे ज्यांनी सांगितलं बॉडीची किंमत आज 500 करोड रुपये, आणि 500 करोडच्या समोर 3 लाख रुपये म्हणजे काहीच नाही. ओके, लोन केलं, गेली 3 महिने मी पाणी पितोय, माझं वजन 107 किलो होतं आणि मी परवाच गेलो होतो 101 किलो, म्हणजे 6 किलो वजन हे माझं 3 महिन्यामध्ये कमी झालं. आणि मला याची खात्री पडली आहे अजून एक 3 महिन्यानंतर परत आपले असेच 15-15 दिवसातून महिन्यातून सेमिनार होणार आहे, तुम्ही मला नेहमी बघणार आहे. आणि मला खात्री आहे की तो प्रत्येक बसलेला प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी 100% केंगनची मशीन असणार आहे, ही जी मला याची अपेक्षा आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगेल की मित्रांनो बघा, आज प्रत्येकाचं आज पुण्यामध्ये एखाद्या चांगल्या लोकेशनला फ्लॅट, आज मोठवाली सर आमचे बिल्डर आहेत, त्यांच्या ऑफिसला गेलो होतो, तर 1-1.5 करोड रुपये चांगल्या लोकेशनमध्ये एखादं घर घ्यायचं असं तर जातात, आपण घेतोय. ओके, घेतल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये इंटिरियरचा खर्च काही जण 10-20 लाख रुपये सुद्धा करतात की नाही सर? येस. एवढं करत असताना एवढे खर्च झाल्यानंतर सुद्धा कुठल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या किंवा तुम्ही बिल्डरने जे विकलंय त्याने अशी गॅरंटी दिली आहे का की आता तुम्ही एवढा 1.5 कोटी खर्च केलाय, इथून पुढं तुमच्या घरात कुठलाही आजार येणार नाही, असं कोणी दिली गॅरंटी? नो. मात्र आम्ही हे सर्व मंडळी फक्त 2,78,000 मशीन अधिक 1,500 रुपये त्याचे ट्रान्सपोर्टचे चार्जेस आहे, जर एवढा खर्च केला आम्ही तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की तुमच्या घरामध्ये 25 वर्ष कुठलेही आजार येणार नाही त्याची एवढी आम्ही न कळत तुम्ही जर ही मशीन घेतली तर 25 वर्षासाठी तुमच्या घरात ही मशीन म्हणजे एक डॉक्टर असणार आहे. त्यामुळं तर मी एवढंच मी म्हणेन बघा, प्रत्येकाने थोडीशी वाटेल रक्कम, कारण कधी पाण्यावर खर्च करायचं माहीत नाही ना, कारण पाऊस फुकट, कधी बिल भरत नाही का, कधी येतो कधी जातो, आपल्याला वाटतं अरे काय जास्त झालं तर लय पाऊस झाला, नाही झाला तरी प्रॉब्लेम, म्हणजे पाण्याचे आपण खर्च कधी पैसे भरत नाही. आता